दुपारचं भोजन घेऊन गाड्या निघाल्या पवित्र क्षिप्रा नदीच्या काठी असलेल्या उज्जैनच्या महाकालचं दर्शन घेण्यासाठी. उज्जैन म्हणजे कुंभमेळ्याचे क्षेत्र आणि नागासाधूंची दीक्षाभूमी. नाशिक आणि अलाहाबाद इथल्या कुंभमेळ्याला जेवढं महत्त्व आहे त्यापेक्षाही अधिक महत्त्व उज्जैनच्या क्षिप्रा नदीत केलेल्या स्नानाला आहे. आणि स्नानाला जाण्यापूर्वी संतोषगिरी महाराज ज्या महामंडलेश्वर 1008 श्री महंत स्वामी अभिरामदासजी त्यागी महाराज यांच्या संत आश्रमात थांबले होते तिथले त्यांचे शिष्य श्री मुनीशरण दास त्यागी महाराज यांना भेटले आणि साधुकार करत नतमस्तक झाले. मनाने प्रसन्न दिसणारे आणि चेहऱ्यावर तेवढाच तेजस्वी भाव असणारे श्री मुनीशरण त्यागी दास महाराज नित्य पूजेत लीन होते. संतोषगिरी महाराज यांनाही ते पाहून आनंद झाला. संतोषगिरी महाराज आणि उपस्थित भाविकांनी पवित्र क्षिप्रा नदीच्या तीर्थस्थळावर स्नान करून नित्यनियम विधी आणि हनुमान चालीसाचा पाठ केला. स्नान झाल्यानंतर भाविकांसह संतोषगिरी महाराज यांनी महर्षी सांदीपणी ऋषी यांचे तपस्थलीय भूमी असलेल्या आश्रमाला भेट दिली. या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण सुदामा बलराम यांना विद्या देण्यात आली होती. गाई गोपाळ गाई गोपाळ गाई गोपाळ गाई गोपाळ सवंगडी गाई गोपाळ गाई गोपाळ हो गाई गोपाळ सवंगडी वना 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 गाई गोपाळ गाई गोपाळ सवंगडी वना 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 यानंतर मंगळ ग्रहाचे जन्मस्थान असलेले श्री मंगलनाथ मंदिर इथे बाबा पोहोचले. ज्यांच्या जन्मपत्रिकेत मंगळ आहे अशांसाठी हे मंदिर आहे. इथे असलेल्या शिवलिंगावर अभिषेक करताना मंगळ ग्रहाचा मंत्रजप आणि नामस्मरण करावं लागतं. या मंदिरात भात पूजा केल्यास मंगळ ग्रहाचे कुंडलीत असलेले दोष नाहीसे होतात असा समज आहे. Thank you.
उज्जैनची महाकाली शक्तीपीठ म्हणजेच गढकालिका मातेचा आशीर्वाद घेऊन बाबा पुढे नवनाथांपैकी एक असलेले भरतरीनाथांच्या गुंफेजवळ पोहोचले. महायोगी मच्छिंद्रनाथ मंदिरात संतोषगिरी महाराज यांनी दर्शन घेतले. नवनारायण नवनाथाथुन नवनारायण नवनाथाथुन याच जगी प्रगटले कथा ऐकता ताप भवाचे सहज शांत झाले बोला अलक निरंजन 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 नव जगी प्रगटले कथा ऐकता ताप भवाचे सहज शांत झाले बोला अलक निरंजन बोला अलक निरंजन बोला अलक निरंजन बोला अलक निरंजन बोला अलक यानंतर बाबा थेट पूर्वी विक्रमादित्याच्या राज्याची राजधानी आणि प्रख्यात महाकवी कालिदास यांच्या नगरीत असलेल्या भगवान महाकालेश्वराच्या महादेवाचे दर्शन घेण्यासाठी सभामंडपात आले. दर्शनबारीत असताना भगवान शंकराच्या विवाहाची मिरवणूक काढलेलं तैलचित्र लावण्यात आलं आहे. उज्जैनहून पुढच्या प्रवासाला निघण्यापूर्वी पुन्हा एकदा श्री मुनीशरणदास त्यागी महाराज आणि संतोषगिरी महाराज यांची भेट घडली. बाबांनी त्यांचं रस्त्यातच स्वागत करून नेमवारच्या प्रवासाची अनुमती मागितली. नेमावरच्या पांडवकालीन सिद्धेश्वर महादेवाचं मंदिर म्हणजे नर्मदा मैयाचं नाभिस्थान. नेमावरला आलं की अर्धी परिक्रमा होते. पायी असो की गाडीने नेमावरला यावंच लागतं. मैयाचे नाभिस्थान ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणावर संतोषगिरी महाराज यांनी उपस्थित भाविकांसह नर्मदा स्नान केले. नियमाप्रमाणे बाबाजींची नित्यनेम विधी हनुमान चालीसा आणि संकल्प करण्यात आला. त्यावेळी भाविकांनी नर्मदा मैयाचा जयघोष करत सूर्याला अर्घ्य दिले. पार हो
स्नान झाल्यानंतर संतोषगिरी महाराज यांनी पांडवकालीन सिद्धेश्वर महादेव मंदिरात जाऊन भगवान शिवाला जलाभिषेक करत मंदिर प्रदक्षिणा पूर्ण केली. महाभारताच्या काळात सध्याचं नेमावर हे पूर्वी नाभीपूर या नावाने प्रसिद्ध होते. राज्य शासनाच्या गॅझेटमध्ये नाभापट्टम या नावाने या शहराची नोंद असून याच शहरात नर्मदा नदीचे नाभीस्थान आहे. सिद्धनाथ मंदिराच्या शिवलिंगाची स्थापना सत्ययुगात चार सिद्ध ऋषी सनक, सनंदन, सनातन व सनतकुमार यांनी केली होती अशी आख्यायिका आहे. त्यावरूनच या मंदिराचं नाव सिद्धनाथ अर्थात आताचे सिद्धेश्वर असं पडलं आहे. सिद्धनाथाच्या वरच्या भागात ओंकारेश्वर व खालच्या भागात महाकालेश्वर स्थित आहे. 10व्या आणि 11व्या शतकात चंदेल व परमार या राजांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. मंदिराला पाहिल्यावरच हे मंदिर किती प्राचीन आहे याची प्रचिती येते. मंदिराच्या सभामंडपातील स्तंभ व भिंतींच्या शिलेवर शिव, यमराज, भैरव, श्री गणेश, इंद्राणी व चामुंडाच्या सुंदर मूर्ती कोरण्यात आल्या आहेत. तसेच आकर्षक प्राचीन नक्षीकाम देखील करण्यात आलं आहे. येथे शिवरात्री, संक्रांती, ग्रहण, अमावस्या आदी शुभ पर्वावर श्रद्धाळू भाविक स्नान करण्यासाठी येतात. साधू महंतही पवित्र नर्मदा मातेचे दर्शन घेण्यासाठी अधूनमधून येत असतात. स्वामी संतोषगिरी महाराज यांनी सत्संगाच्या रूपाने इथल्या स्थानाचं महत्त्व सांगितलं. याच ठिकाणी योगीराज स्वामी माधवगिरी महाराज यांनी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून परिक्रमावासियांवर कृपेची दृष्टी कायम ठेवली. विशाल तीर्थ मेदिनी शिवासनी शिवा कला की लोल लोल चापला तरंग रंग सर्वदा नमामि देवी नर्मदा नमामि देवी नर्मदा. पद्म लोचनी समस्त दोष मोचिनी गजेंद्र चाल गामिनी विदीप्त तेज दामिनी
कृपा करी सुखा करी अपार पार सुंदरी तरंग रंग सर्वदा नमामि देवी नर्मदा नमामि देवी नर्मदा। सत्संगानंतर भोजन करून भाविक जबलपूरच्या भेडाघाटकडे निघाले। वाटेत रंगडा येथे श्री रुद्र आश्रमात भाविकांच्या गाड्या थांबल्या। तिथल्या महाराजांना भेटल्यावर स्वामी संतोषगिरी महाराज पुन्हा जबलपूरच्या प्रवासाला निघाले। नेमावर ते भेडाघाट आणि भेडाघाट ते अमरकंटक पर्यंतच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला घनदाट जंगलाचा परिसर आहे। या जंगलामध्ये अनेक वानर आणि माकड हे खाद्यपदार्थांच्या शोधात असतात। बाबांनीही गाडी थांबवून जवळ असलेले खाद्यपदार्थ माकडांना आणि वानरांना खायला दिले। एक भले मोठे वानर स्वामी संतोषगिरी महाराज यांच्या हातात असलेला खाऊ घेण्यासाठी बाबांच्या अगदी जवळ आले। तसेच या रस्त्याला गोमातेचं दर्शनही टप्प्याटप्प्यावर होत होते। संगिनी जरायु मृत्यु भंजिनी तरंग रंग सर्वदा नमामि देवी नर्मदा। जबलपूरच्या बाणगंगा नदीजवळ हरिकृष्ण आश्रम येथे परिक्रमावासी यांची व्यवस्था करण्यात आली होती। संतोषगिरी महाराजही रात्री उशिरा या आश्रमात पोहोचले, तर भाविकांच्या गाड्या पहाटे भेडाघाटला दाखल झाल्या। भेडाघाटला असलेल्या नर्मदा माईच्या किनारी सामूहिक स्नान संपन्न झाले। परंपरेनुसार बाबाजींची नित्यनियम विधी हनुमान चालीसा संकल्प करण्यात आला। त्यानंतर हरे कृष्ण मंदिरातच संतोषगिरी महाराज यांचे सत्संग प्रवचन पार पडले। श्री संतोषगिरीजी महाराज यांनी नर्मदा माहिती आणि भगवान श्रीकृष्णाचा महिमा वर्णन केला। भेडाघाट धबधब्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे शेकडो फुटांवरून खाली कोसळणाऱ्या नर्मदा माईचे पाणी। तेरा नाम सुमेर हर देवा हर हर काम क्रोध मद लोभ मोह तेरी चरण शरण हर रेवा हर तन भीगा जल मन भीग रहा। जप जोग नहीं तप ध्यान नहीं वन वन ना फिरू बन बैरागी जप जोग नहीं तप ध्यान नहीं वन वन ना फिरू बन बैरागी मन बन जारा तेरे तट आकर ठहर गया हो अनुरागी ठहर गया हो अनुरागी तन भूल गया मन भूल रहा ममता माया हर देवा हर हर काम क्रोध मद लोभ मोह तेरी चर। मात्र हा धबधबा पाहण्यासाठी परिक्रमावासी यांना सहजासहजी जाता येत नाही। हा धबधबा पाहायचा असल्यास नर्मदा माईची धार ओलांडून जावं लागतं। त्यामुळे परिक्रमावासी भेडाघाटच्या धबधब्यापर्यंत पोहोचू शकले नाही। स्वामी माधवगिरी महाराज यांनी 2014 साली या ठिकाणाला भेट दिली होती। भेडाघाटचा धुआंधार धबधबा एक आकर्षक पर्यटन स्थळ आहे। अमरकंटक मध्ये पोहोचण्यापूर्वी रात्रीचा किर्र अंधार
त्यातच घनदाट जंगलातून रस्ता कापत रात्री उशिरा परिक्रमावासी जैन धर्मशाळेत पोहोचले. सकाळचा चहा झाल्यानंतर सर्व भाविक पायी निघाले दुर्वास ऋषी यांच्या तपश्चर्या ठिकाणाकडे. अमरकंटक स्थानापासून दुग्धधारापर्यंत नर्मदेचं अतिशय शांत आणि मृदू स्वरूप पाहायला मिळते. ज्या ठिकाणी दुर्वास ऋषींनी तपश्चर्या केली त्या गुहेच्या समोर नर्मदा माईचा प्रवाह तितकाच शुभ्र मुलायम आणि खळखळणारा आहे. संतोषगिरीजी महाराज यांच्यासह सर्व परिक्रमावासी यांना या दुधासारख्या दिसणाऱ्या पांढऱ्या शुभ्र पाण्यात स्नान करण्याचा मोह आवरला नाही. इथे छोटासा धबधबा आहे व वरून पडणारं पाणी दुधासारखं दिसतं, म्हणूनच या ठिकाणाला दुग्धधारा हे नाव पडलं आहे. जणू काही इथे नदीची धार ही दुधासारखीच असल्याची प्रकर्षाने जाणवते. Oh.
अमरकंटकच्या दुग्धधारेपासून पुढे मैयाच्या किनारी बाबाजींच्या परंपरेतील सोमनाथगिरी महाराज हे एका झोपडीत वास्तव्य करत असल्याची माहिती संतोषगिरी महाराजांना मिळाली आणि त्यांच्याबरोबर असलेली सेवेकरी मंडळी त्या महाराजांचा शोध घेण्यासाठी निघाली. अवघड वाट, चालायला व्यवस्थित रस्ताही नाही, वाटेतच काटे, मोठे मोठे दगड, पायाला टोचणारे छोटे छोटे खडे, अशातून वाट काढत सुमारे 8 किलोमीटर पायी जावं लागणार होतं. मैयाच्या किनारी ज्ञानेश्वरी असं मोठं नाव लिहिलेली एक कुटिया दिसली आणि संतोषगिरीजी महाराजांना खूप आनंद झाला. वारकरी संप्रदायात विशेषत जनार्दन स्वामी यांच्या परंपरेत ज्ञानेश्वरी या ग्रंथाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अशा ग्रंथाचं नाव एका कुटियाला लाभल्याने बाबांनी समाधान व्यक्त केलं. अखेर 1.5 तास पायी चालत गेल्यानंतर आम्ही ज्यांच्या शोधात होतो अशा सोमनाथगिरी महाराजांच्या कुटियाजवळ गेलो आणि जनार्दन स्वामींचा जय जयकार केला. संतोषगिरी बाबांनीही त्यांना वस्त्र फळे देत त्यांचा यथोचित सत्कार केला. मगर पे कीनी सवारी हाथ कमल का फूल मैया हाथ कमल का फूल सबको देती रिद्धि सिद्धि हम गई क्यों भूल हमें गई क्यों भूल मैया हमें गई क्यों भूल सारा जग मां पूजे तो है हो सारा जग मां पूजे तो है तू जग की रखवाली मैया अमरकंठ वाली होरे वा तुम बोली वाली मैया अमरकंठ वाली होरे वा तुम बोली वाली हमारा कुटुंब कबीला नहीं मात और सात नहीं मात और सात मैया नहीं मात और सात हम तो आए शरण रखो माँ चरण पड़े की लाज चरण पड़े की लाज मैया चरण पड़े की लाज कोई भक्त भी तेरे द्वार से हो कोई भक्त भी तेरे द्वार से जाए ना खाली मैया अमरकंठ वाली होरे वा तुम बोली वाली मैया अमरकंठ वाली होरे वा तुम बोली वाली दुग्धधारेपासून थोडं पुढे आलं की जीव आलेश्वर महादेवाचं मंदिर आहे. ज्ञानेश्वर महादेवाचं दर्शन करून संतोषगिरीजी महाराज पुढे अमरेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी गेले. मंदिराच्या गाभाऱ्यासमोर काळ्या भोर रंगाचा नंदी भाविकांचं लक्ष वेधून घेतो. नंदीला प्रदक्षिणा करून संतोषगिरीजी महाराज अमरेश्वर शिवलिंगावर जलाभिषेक करण्यासाठी पुढे गेले. अमरेश्वर हे शिवलिंग अखंड 11 फूट असून या शिवलिंगावर अभिषेक करण्यासाठी पायऱ्या चढून जावं लागतं. या शिवलिंगाची स्थापना मंदिर बांधण्याच्या आधी करण्यात आली आहे. दुपारनंतर सर्वजण माई की बगियाकडे निघाले. माई की बगिया पार केली की नर्मदा परिक्रमा ही उत्तर तटावरून दक्षिण तटाकडे जाते. संतोषगिरीजी महाराज हे सोमनाथगिरी महाराजांना भेटायला गेल्याने थोडासा उशीर झाला होता. त्याआधी सर्व परिक्रमावासी माईच्या बगियाकडे जमले होते. संतोषगिरी महाराज आले, मैयाचा जयघोष झाला आणि सर्वजण संतोषगिरी महाराज यांच्या पाठोपाठ
मैयाच्या उगमस्थानाकडे निघाले. उत्तर तटावर असलेल्या धारेचं संतोषगिरी महाराज यांनी दर्शन घेतलं आणि परिक्रमावासी दक्षिण तीरावर गेले. उत्तर तीर ओलांडल्यानंतर उगम कुंडावर राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आणि नर्मदा मैयाचा जयघोष करण्यात आला. उगम कुंडाजवळ उपस्थित ब्राह्मणांच्या सूचनेनुसार जलपूजन करण्यात आलं. ममलेश्वराच्या गोमुखातून घेतलेल्या तीर्थाचे पूजन उगम कुंडावर करण्यात आलं. तसेच नर्मदा अष्टकाचा पाठ आणि मैयाची आरती झाल्यानंतर स्वामी संतोषगिरीजी महाराज यांनी नर्मदा मैयाच्या मूर्तीला साडीचोळी अर्पण करून मनोभावे दर्शन घेतले. ना पंडित सी पूजा ना धूप दीप ना फूल मन जोगी नाच रहा है सब भग बंधन को भूल. ना पंडित सी पूजा ना धूप दीप ना फूल मन जोगी नाच रहा है सब भग बंधन को भूल. सब भव बंधन को भूल आंचल को थाम तेरे मैं दुख सुख भूला माँ. आंचल को थाम तेरे मैं दुख सुख भूला माँ. आठों पहर तेरे तट झूले सांसों का झूला माँ. तेरे आंगन में लागा मेरा जीवन मेला माँ. आठों पहर तेरे तट झूले सांसों का झूला माँ. तेरे आंगन में लागा मेरा जीवन मेला माँ. बहता तेरे धारों में रहता हूँ बस तेरे ही ममता के कछारों में. मैं नीर तीर रमता बहता तेरे धारों में रहता हूँ बस तेरे ही ममता के कछारों में. ममता के कछारों में सुधा मई सुध ले मैं सुध बुध भूला माँ. हे सुधा मई सुध ले मैं सुध बुध भूला माँ. आठों पहर तेरे तट झूले सांसों का झूला माँ. तेरे आंगन में लागा मेरा जीवन मेला माँ. आठों पहर तेरे तट झूले सांसों का झूला माँ. तेरे आंगन में लागा मेरा जीवन मेला माँ. माफ करना और हमें सतमार्ग प्रदान करना. नाम गोत्र लेके मन कहिएगा. ओम विष्णु 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 राज्य प्रवर्तक ब्राह्मण द्वितीय प्रारंभ नर्मदा देवी स्वीकारम नमो नमः. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाय साधिके शरणे त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते. शरणागत दीनाथ परित्राण परायणी सर्वस्यार्थी हरे देवी नारायणी नमोस्तुते. इसके पश्चात हाथ जोड़ के गणेश जी का ध्यान करेंगे. हरि ओम गजाननम भूतगणाभिषेकम कपोतजम्बूपलचारुभक्त उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वर पाद पंकजं. ओम गणानां त्वा गणपति गुंगवामहे प्रियाणां त्वा प्रियपति गुंगवामहे निधीनां त्वा निधिपति गुंगवामहे वसोम आह.
जानी गौणम त्वामा जाति गौणम ओम मृत्युंड महाकाय सूर्यकोटि सम प्रभा निर्विघ्न गुरु मे देव सर्वकारी तु सर्वदा ओम नमो देवाय महादेवाय शिवाय संसद नमस्ते भद्राय निहिता प्राण स्मृता ओम गरे शांतिकाय नमः ध्यानम समर्पयामि प्रार्थना पूर्वक नमस्कार करोमि। अब आप लोग नर्मदा जी का ध्यान करेंगे, मैया से वही विनती करेंगे जो गणेश जी से किए हैं। ओम नर्मदाये नमो प्रातर नर्मदाये नमो निशि नमोस्तु नर्मदे देवी त्राहिमान त्राहिमान रक्षमान शरणागतम आदरम मान्य खंडे त्रिभुवन विभरे कल्पदासा कुमारी गंगे मध्याने सुधरे वाहसुर नदी वेद कंठे उग्र कंठे श्री कंठ कंठे रूपाम ललित जीवजटाम शांकरी ब्रह्म शांति सा देवी वेद माता ऋषिकुल तरणी नर्मदा मां पुनातो ओम मुक्ताम कुंदेन्द्रगाम मणिमालुक्ताम रक्षता टंकयुक्ताम अक्षधर पुष्पस्ताम अभयवरग्राम चंद्रचूड़ाम त्रिनेत्राम नानालंकारयुक्ताम सुरमुकुटमणिम ज्योतिषाम मध्यपीठाम सारंगाम सुप्रसन्नाम त्रिभुवन जननी नर्मदाम चिंतयामि। बोलिए नर्मदा मैया की जय। प्रसुवादे और ये गुरु जी का जो पूजा है वो भी होगी। ओम गंगा सरस्वती देवा पयोशनी नर्मदा जल मिश्रणं तुभ्यं समर्पयामि। ओम श्री खंडनम चंद्रम युद्धम तन्धार कन्धार तो मनोहरम प्रयत्नम सुसहितम चंद्रमाचरम नर्मदा देवी स्वीकारम नमो नमः। सर्वा हुसादि केशव भैरव करचारी वारणी मया उपासिते तुभ्यं वासुकि वस्त्रम अर्पणम नर्मदा देवी स्वीकारम नमो नमः। ओम गंगे च यमुने च गोदावरी नर्मदा सिंधु कावेरी जलसि स्नानम प्रतिग्रहताम। ओम नर्मदा देव्यो नमः स्नानम समर्पयामि स्नातु श्रेष्ठ चंदनम प्रतिग्रहताम गंधर्वद्वारा अनुराधस्थान नित्य पुष्टाम श्री विश्वेश्वरानाम प्रतिग्रहताम। वही चंदन अपने मस्तक में भी सभी लोग धारण करिएगा। आने जसिना बहार कतेर ददा तु ओम जय जगता नंदी हो मैया जय चूर नव मुन नवत सारद पद बंती ओम जय जगदी देवी धूम रख वाहन राजत वीणा बाजयती हो मैया वीणा जयंती झुमकत झुमकत झनन झन झन रम तीरा गंती ओम जय जग नंदी देवी बाजत ताल मृदंगा सुरमंडल रमती हो मैया सुरमंडल रमती तोड़ी तान तोड़ा लाला तोड़ा तोड़ा लाला रमती सुरमंती ओम जय जग देवी सकल भुवन पर विराजत दिन नांदी हो मैया सर्वायु गया नांदी हो रे वायु गयी गावत गंगा शंकर शिव रेवा शंकर तुम भव में कंती ओम जय जग नांदी मैया जी को कंचन सार विराजत अगर कपूर अमर कंठ में विराजत घाटन घाट अवत रतना सागर में विराजत मैया जी की कोटि रतन जोगी ओम जय जग नंदी मैया जी की आरती रे बाबा की आरती जो जन गाते हो मैया प्रेम सहित
नर्मदे हर अष्टकम की पुस्तक हो वो भी अपना नर्मदे पुना तो हो बोलिए नर्मदा मैया की जय मैया या मरकंठ वाली तुम हो भोली भाली तुम हो भोली भाली तेरे गुण गाते हैं साधु बजा बजा के ताली मैया मरकंठ वाली तुम हो भोली भाली नरमता चार भुजा धारी तुम हो भोली भाली भोरे मगर पर करे सवारी हाथ कमल का जवळच सोनभद्र नावाचा छोटासा धबधबा परिक्रमावासियांचे लक्ष वेधून घेतो. हे पाणी सोनकुंडापासून निघते आणि पुढे खळखळ वाहत डोंगर दऱ्यांमधून खाली जाते. पुढेच श्रीयंत्र महामेरू मंदिर आहे. घनदाट अरण्यात स्वामी श्री शुक्रदेवानंद महाराजांनी या मंदिराची निर्मिती केली आहे. या मंदिराची लांबी आणि रुंदी तसेच उंची समसमान म्हणजे 52 फुटाची आहे. याच मंदिराची तुलना जगन्नाथ रामेश्वर बद्रीनाथ द्वारकापीठाशी केली जाते. इथून पुढे 1 किलोमीटरचा प्रवास केला की पुढे नर्मदा कुंड आहे. हा परिसर अतिशय मोठा असल्याने इथे अनेक मंदिरं स्थापित आहे. नर्मदा कुंडाच्या मधोमध नर्मदा माईची मूर्ती विराजमान आहे. भगवान शिवाची पुत्री नर्मदा मैया मगरीवर विराजमान असल्याचं इथं पाहायला मिळतं. मगर पे कीनी सवारी हाथ कमल का फूल सबको देती रिद्धि सिद्धि हम गई क्यों भूल हमें गई क्यों भूल मैया हमें गई क्यों भूल सारा जग मा पूजे तो है हो सारा जग मा पूजे तो है तू जग की रखवाली मैया अमर कंठ वाली होरे वा तुम भोली भाली मैया अमर कंठ वाली होरे वा तुम भोली भाली हमारा कुटुंब कबीला नहीं मात और सात नहीं मात और सात मैया नहीं मात और सात. उगम स्थान कुंडाचे दर्शन घेतल्यानंतर संतोष गिरीजी महाराज यांचं दक्षिण तीरावर असलेल्या नर्मदा मैयाच्या त्या मंदिरात सत्संग प्रवचन झालं. संपूर्ण परिक्रमेत सर्वात जास्त थंडी अमरकंटकच्या याच ठिकाणी जाणवली. सत्संग झाल्यावर महाप्रसाद भाविकांनी घेतला आणि गाड्या महाराजपूरकडे रवाना झाल्या. महाराजपूर म्हणजे पुन्हा ओंकारेश्वरला जातानाचा एक महत्त्वाचा टप्पा. को धन देती है अग्नि
अज्ञानी को ज्ञान, अज्ञानी को ज्ञान मैया अज्ञानी को ज्ञान। ओ अभिमानी का मान घटाती खोती नाम निशान, खोती नाम निशान मैया खोती नाम निशान। दुखियों के तू कष्ट निवारे, दुख हरने वाली मैया अमरकंठ वाली हो रे वा तुम भोली वाली, मैया अमरकंठ वाली हो रे वा तुम भोली वाली। पापी तुमने तारे लगी न पल की देर, लगी न पल की देर मैया लगी न पल की देर। अब तो मैया मेरी बारी कहाँ लगा दी देर, कहाँ लगा दी देर मैया कहाँ लगा दी देर। ओंकारेश्वर में ओम बनाए, ओंकारेश्वर में ओम बनाए शोभा है आली। तत्पूर्वी डिंडोरी हे गाव वाटेतच लागतं. डिंडोरी गावातूनही नर्मदा मैया पुढे ओंकारेश्वरला वाहत जाते. याच किनारी निमाबाई नामक मैया परिक्रमावासियांची अविरत सेवा करतात. निमाबाई तशा सामनपूर बर्ग्याच्या असून त्यांचा विवाह बालपणीच झाला होता, परंतु दुर्दैवाने 18व्या वर्षी त्यांच्या पतीचे निधन झाले. पतीच्या निधनानंतर जगायचं तरी कोणासाठी असा विचार त्यांच्या मनात आला आणि शेतीवाडी विकून त्या डिंडोरीला आले. पुण्य सलिली नर्मदा मैयाच्या काठी राहून त्यांना नर्मदा परिक्रमेचे महत्त्व लक्षात आले आणि त्यांनी सुरू केली परिक्रमावासियांची निष्काम भावनेने सेवा. गेल्या 28 वर्षापासून निमाबाई या पायी परिक्रमावासियांची अखंड सेवा करत आहेत. आजतागायत त्यांनी परिक्रमावासियांना राहण्यासाठी अनेक खोल्यांची निर्मिती केली आहे. गोसेवेसह परिक्रमावासियांसाठी भोजनाची व्यवस्था निमाबाई या अगदी मनापासून करतात. परम श्रद्धेय अनंत विभूषित स्वामी माधवगिरी महाराज यांनी 2009 साली दिलेला फोटो त्या मैया अजूनही पूजतात. छोटासा दिलेला फोटो या निमाबाईंनी मोठा करून त्याची नित्य नियमाने पूजा करत दर्शन घेतात. यावरूनच संत श्रेष्ठ जनार्दन स्वामी आणि माधवगिरी बाबांच्या धर्म कार्याची प्रचिती येते. स्वामी संतोषगिरीजी महाराज यांना भेटल्यानंतरही त्यांना खूप खूप आनंद झाला. संतोषगिरी महाराज यांनी आपल्याजवळ असलेले जनार्दन स्वामी आणि माधवगिरी बाबांचा फोटो त्यांना दाखवला आणि निमाबाईंच्या आनंदात आणखीनच भर पडली. मग त्यांनीही बाबांसोबत असलेल्या परिक्रमावासियांसाठी चहा पाण्याची सोबतच बिस्किटांचीही व्यवस्था केली. हा प्रसाद घेऊन बाबांच्या सोबत असलेले परिक्रमावासी कृतार्थ झाले. त्यामुळे संतोषगिरी महाराज यांना परिक्रमावासी यांची सेवा करणाऱ्या निमाबाई यांच्या रूपात प्रत्यक्ष नर्मदा मैयानेच दर्शन दिले असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. महाराजपूरच्या निमाबाईंची भेट घेऊन संतोषगिरी महाराज रात्री उशिरा होशंगाबादला पोहोचले. दरवेळी होशंगाबादच्या जगदीश आश्रमात मुक्कामाची व्यवस्था केली जाते, मात्र तिथे दुसरा कार्यक्रम असल्याने संतोषगिरीजी महाराज होशंगाबादमधील मालाखेडीच्या गोदरी घाट येथे एका मारुती मंदिरात मुक्कामी राहिले. सकाळी इथलं नर्मदा मैयाचं विशाल असं रूप पाहून मनाला वेगळा आनंद मिळतो. कपिलपुरी महाराज इथल्या मारुती मंदिरात सेवेला आहे. त्यांचीही भेट संतोषगिरी महाराज यांनी घेऊन त्यांनाही प्रेमपूर्वक नमस्कार करून ओंकारेश्वरचा प्रवास सुरू केला. नर्मदा नमामि देवी नर्मदा, मुनीन्द्र वृन्द सेवितं स्वरूप वहनि सन्निभं न तेजदाहकारकं समस्त तापहारकं
अनंत पुण्य पावनी सदैव शंभु भावनी तरंग रंग सर्वदा नमामि देवी नर्मदा नमामि देवी नर्मदा योग केचरी विभूति चंद्रशेखरी निजात्म बोध रूपिणी फणींद्रहार भूषिणी जटा किरीट मंडनी समस्त पाप खंडनी तरंग रंग सर्वदा नमामि देवी नर्मदा नमामि देवी नर्मदा सकाळी सकाळी बसने परिक्रमा करणारे भाविक ओंकारेश्वर मध्ये दाखल झाले. नियमाप्रमाणे संतोषगिरी महाराजांनी सर्व भाविकांसमवेत यंदाच्या नर्मदा परिक्रमा यात्रेतील अखेरचे सामूहिक स्नान करून सर्वांनी परिक्रमेचा संकल्प सोडला. घाटावरच काही महिलांनी जमलेल्या लहान मुलींचे कन्यापूजनही करून घेतले. ब्राह्मणांच्या सूचनेनुसार संतोषगिरी महाराज यांच्यासह सर्व भाविकांनी ओंकारेश्वर आणि ममलेश्वराचं दर्शन घेऊन पुन्हा एकदा कधीतरी पायी परिक्रमा घडू दे आणि तुझ्या दर्शनाला पुन्हा बोलव अशी प्रार्थना केली. राष्ट्रसंत श्री जनार्दन स्वामी आणि माता नर्मदा मैयाच्या कृपा आशीर्वादाने तसेच अनंत विभूषित परमवंदनीय योगी स्वामी माधवगिरी महाराज यांच्या शुभप्रेरणेने सन 2021 सालची नर्मदा परिक्रमा यात्रा निर्विघ्नपणे पार पडली आणि म्हणून सर्वांनी या तिन्ही देवतांना साष्टांग दंडवत घातला आणि पुन्हा सुरू झाला नाशिकचा म्हणजेच परतीचा प्रवास.
जय जनार्दन, जय जनार्दन, जय जनार्दन, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर।